दानापूर येथे नवदुर्गा विसर्जन शांततेत पार पडल्याचे दिसून येत आहे. गेल्या 9 दिवसापासून भक्तिमय वातावरणात पूजा अर्चना करून दिनांक 2 ऑक्टोबर आदिशक्ती नवदुर्गेला शांततेत निरोप देण्यात आला आहे. दानापूर येथे 21 सप्टेंबर रोजी येथील वेगवेगळ्या वार्ड मध्ये नवदुर्गा स्थापना करण्यात आली होती. बुधवारला दुपारी 3 वाजल्यापासून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. त्या अगोदर सर्व नवदुर्गा मंडळाच्या वतीने भव्य भंडारेचे आयोजन करण्यात आले होते. ढोल ताशाच्या गजरात येथील मेन रोड, सिद्धार्थ चौक, शिवाजी चौक, नागवेली चौक, गांधी चौकातून बस स्टँड मार्गे नवदुर्गेची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये एकूण 11 मंडळांनी आपला सहभाग नोंदविला होता. या मिरवणुकीमध्ये हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास देवरे यांच्या मार्गदर्शनात राजू इंगडे, पोलीस पाटील संतोष माकोडे, उपसरपंच महादेव वानखडे, बंडू ठाकरे, पत्रकार शेख राजू, पत्रकार संजय हागे, रवींद्र ठाकरे व इतर नागरिक व पोलीस स्टेशनचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.